श्री कायस्वी चॅम्पियन ट्रॉफी 2024. कालपासून आपण चर्चा करतोय की या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या प्राईजमध्ये कोणाचं नाव असेल, आणि आता दोन टीम समोर आहेत आणि या दोन टीममध्ये असेल फक्त एकच राजा. कारण की या जंगलामध्ये आपण पाहिलं तर शेर एकच असेल. कोण असेल तो किंग जो ही ट्रॉफी उचलेल, आणि कोणाच्या खिशामध्ये जाईल आणि कोणाच्या घरामध्ये जाईल पहिलं मॅन ऑफ द सिरीजचं सोन्याचं नाणं. सुमित दादा मालुसरे यांच्याकडून आपण पाहिलं तर प्रदीपने जरा हॅट्रिक विकेट घेतली आहे, तर तब्बल असेल ती 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल हॅट्रिक विकेटसाठी. मॅचच्या दिशेने आपण जातोय. बॅटिंगसाठी पहिली पेअर जिथे आपण पाहिलं सागर, दुसऱ्या साईडला नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय आहे. आता हे प्राइस वाढलंय विकेटसाठी, तब्बल 1000 रुपये केल्या. जाऊया मॅचच्या दिशेने. फायनलचा पहिला चेंडू, खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी अष्टांच्या वरून हा चेंडू निघून जातोय. बॅटिंगसाठी सध्या मात्र सागर आहे. 3 षटकांची ओव्हर आहे, 3 षटकांची मॅच आहे. नाणेफेक इम्पॉर्टंट राहिली, टॉस जिंकला. जिथे आपण एक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय, ही संपूर्ण स्पर्धा आणि ज्यांच्या ज्या पंचांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. शिवरामजी वैती सर यांचा विशेष सन्मान आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू. सुरेख फटका, ड्राईव्ह आहे, कव्हर ड्राईव्ह आहे, 1 सेकंड बाउन्सला निघून जातोय. फायनल मॅचचा पहिला चौकार येतोय बॅटिंग करत असताना सागरच्या बॅटमधून. पहिला चेंडू अगदी चौकार येतोय. तब्बल आपण पाहिलं तर या मॅचमध्ये ज्या पद्धतीने दोन्ही टीम्स मात्र एकमेकांशी दोन हात करत आहेत, एका साईडला निपाणी तात्या संघ आहे, दुसऱ्या साईडला NCC निवळी संघ, दोन्ही संघाचे मात्र पाठीराखे असतील खुश. मात्र आज कुठल्या संघाच्या गावामध्ये असेल दिवाळी यासाठी मात्र ही मॅच आहे. बसलाय तदनंतर, हो काय घडलंय यावेळी, नो बॉल, कहाणी में ट्विस्ट, मोये मोये, हे क्रिकेट आहे, हे प्रभू, नो बॉल, कहाणी में ट्विस्ट, माशी शिंकली आहे. आता मात्र गोलंदाजी करणारी टीम 1, 2, 3 चौघांचे हात आहेत कमरेवरती, एकाने डोक्यावरती हात ठेवून पंचांकडे फक्त बघत बसलाय की घडलं नक्की काय. ओव्हर स्टेप, नो बॉल, क्रिकेट आहे, चुकीला माफी नाही. बॅटर संधी भेटली, ही संधी होती, संधी म्हणजे चहामध्ये बुडवलेली बिस्किट सारखी, वेळेच नाही घेतली, निसटून गेली आणि संधी भेटली. या संधीचं सोनं केलं जाईल का? फायनल मॅच, प्रेक्षक बोलत असतील अशीच मॅच हवी आम्हाला. फ्री हिटचा चेंडू स्ट्रायकिंगला आहे, सध्या आपण पाहिलं सागर. सुरेख फटका, बॉल बॅक ड्राव, यावी मात्र अगदी डाऊन डी ग्राउंड, पहिली धाव मात्र वेगाने कंप्लीट केले. क्षेत्रक्षक असेल, चेंडू गॅदर केला, फेकतोय डायरेक्ट थ्रो, जिथे आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील कंप्लीट होते. आता संधी भेटली होती बॅटिंग करत असताना सागरने, सागर या संधीचं कसं सोनं करतोय, किती धावा त्याच्या बॅटमधून येतील, किती वेळ तो थांबतोय. त्या दुसऱ्या साईडला प्रदीप त्याच्या वाटेमध्ये काटे टाकतोय. या मॅचमध्ये, फायनल मॅचमध्ये गोलंदाजी देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि तितकंच महत्त्व मात्र क्षेत्रक्षकाला देखील दिलं जाईल. धावसंख्या सध्या आहे अगदी 7 या आकड्यावरती, 7. सुरेख फटका, यावी मात्र क्षेत्रक्षक आहे, पॉईंट रिजन मध्ये वेगाने जातोय. एक धाव इथे कंप्लीट केले, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडूच्या मागावरती दोघे जण असताना चेंडू सीमारेषेत जवळ अडवलाय. मात्र तिसरी धाव अगदी वेगाने कंप्लीट केले, 1, 2 का 3 तीन धावा इथे कंप्लीट केल्या जातात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटिंग करणारी टीम तुम्ही पाहताय, अर्थातच निपाणी तात्या संघ, NCC निवळी संघ सध्या गोलंदाजी करते फायनल मॅच मध्ये आणि संघाची धावसंख्या सध्या आपण पाहिले जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ तब्बल आपण पाहिला आतापर्यंत झालेला आहे 4, म्हणजे 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, अजून 2 चेंडू बाकी असतील.
पाच पाच चेंडू सध्या मात्र घेऊन येतोय प्रदीप. ओहो इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये, चेंडूकडे आहे लक्ष, प्रतिम कॅच पकडली आहे. या मॅच मध्ये मात्र अक्षय नाराज होऊन जाईल माघारी. या मॅच मध्ये अक्षयला मात्र यावं लागतं पॅवेलियनच्या दिशेने. अक्षय बॅक टू द डकआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये ट्रॅव्हल होत आहेत मिस्टर सुभाष, एक लेजंड प्लेअर. सुभाष यांना सध्या आपण पाहतोय. अक्षय गेला माघारी. शेवटचा चेंडू, वन टू गो. बॅटिंग करतात मिस्टर सुभाष, डायमंड आहेत या टीमचे. ओ यावी मात्र हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडू, आपण पाहिलं तर निघून जातो वेगाने. डीप स्क्वेअर एक रिझनला का म्हटलं जातं, शक्तीपेक्षा युक्तीवर. आणि या टीमचे केएसकेचे डायमंड या खेळाडूला का म्हटलं जातं. अप्रतिम फटका, जिथे येतोय चौकार. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अगदी 14 या धावसंख्येवरती. एका साईडला निपाणी तात्या संघ, आणि या टीमचं आपण पाहिलं तर विकेट गेल्यानंतर मिस्टर सुभाष, नंतर आपण पाहिलं सागर, आता मात्र आहेत मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, चला थोडासा स्पीडअप द्यायचा. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. ओल्ड इज गोल्ड, 3 डायमंड या केएसके मध्ये आहेत. श्रीकांत सर, संजय सर आणि सुभाष सर, हा स्टेटस आज तुम्ही पाहू शकता संतोष देसाई सर यांचा. आणि त्यातलाच एक डायमंड सध्या मात्र मैदानामध्ये बॅटिंग करतायत. धावसंख्या अगदी आपण पाहिलं 14-14. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये थोडं थरारक नाट्य बघायला भेटलं, मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर NCC निवळी संघाचा भेदक वेगवान गोलंदाज अर्थातच आपण पाहिलं मैदानामध्ये येतोय अमोल. पहिल्या दोन मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली, मागील मॅचमध्ये अमोलने तर फलंदाजांना मात्र बॅकफुटला आणलं. मात्र ही फायनलची मॅच आहे, फायनल मॅच म्हणजे दबाव तुमच्यावरती ऑलरेडी असतो. ओ यावे फटका अप्रतिम आहे, निघून जाईल बेधडक सडक वरती. 6 धावांसाठी येतोय. बॅटिंग करत असताना सागरच्या बॅट मधून धमाका. जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना सागर, ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार येतोय. आणि आता मात्र मॅचमध्ये त्याने कमबॅक करून दिला आहे, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती 20. क्षेत्ररक्षण करते NCC निवळी संघ. दुसऱ्या साईडला निपाणी तात्या संघ आज मात्र बॅटिंग करतो फायनलमध्ये. चला स्पीडअप घ्या, मी विनंती करेल प्लीज. फायनल मॅच आहे, सेकंड इनिंगला तुम्हाला बॅटिंग करायची आणि वेळ कमी आहे, भरपूर कमी आहे. यावे देखील उचलण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय, जिथे या डीप स्क्वेअर लेग रिझनला क्षेत्ररक्षक चुकी होतीये. फायनलची मॅच आहे, या फायनलमध्ये मात्र ही चुकी होते डीप स्क्वेअर लेग रिझनला, निघून जातोय 4 धावेसाठी चौकार.
मात्र सागर आज मॅच मध्ये मात्र अगदी आग टाकतोय. बॅटिंग करत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 30 या धावसंख्येवरती. सेकंड ओव्हर तुम्ही पाहिली आहे 646 गाडी नंबर नाही आहे. आत्तापर्यंत झालेली बॅटिंग आहे जी सागरच्या बॅटमधून आत्तापर्यंत आलेल्या धावा आहेत. या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आत्तापर्यंत खर्च झाले 3 चेंडूमध्ये. स्विच इटचा प्रयत्न यावेळी मात्र आपण पाहिलं तर अपील उचलली आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट दुधारी तलवार मानली जाते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद करणारा फटका खेळण्याचा धाडस यावेळी मात्र फलंदाजानं केलंय. असं म्हटलं जातं घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढी क्यू करे. धावा जर सरळ बॅटीने येतात तर बॅट आडवी का करावी. आणि सध्या त्याच आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. टीमची टोटल सध्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती 30. चेंडूचा खेळ तब्बल आत्तापर्यंत झालेला आहे 4. एका साईडला बॅटिंग करताना तुम्ही पाहताय निपाणी तात्या या टीमला. पुन्हा यावेळी मात्र बैठा ट्रेंड मार्क शॉट आहे, निघून जातोय बेधडक सडक वरती. 6 धावांसाठी येतोय आणखी एक सागरच्या बॅट. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 36 या आकड्यावरती. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालाय. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाहीये हे सांगतोय सध्या बॅटिंग करत असताना सागर या मैदानामध्ये. मात्र अमोलला कमबॅक करावा लागेल, वाटे मते काटे टाकावेच लागतील. आणि प्रवासामध्ये काटे टाकणारा अमोल या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ करेल. अप्रतिम मॅच रंगली आहे. फायनल मॅच, या फायनल मॅचचा प्रेशर असेल प्रत्येकावरती, जिथे मात्र आज फायनलमध्ये चमकतोय सागर. बॅकफुटला जातोय आडव्या बॅटनं, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अशी अजून भिंत नाहीये. या भिंतीच्या पलीकडे निघून झालाय. बॅटिंग करत असताना सागरच्या बॅटमधून येतोय धमाका अप्रतिम. 2 षटकांचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकामध्ये 6 4 6 0 6 हा फोन नंबर नाहीये सागरचा. त्याने आत्तापर्यंत केलेली बॅटिंग आहे जिथे तब्बल आले 4 षटकार आणि 1 चौकार. ही ओव्हर राहिले महागडी. तब्बल 28 धावा खर्च झालेत या ओव्हरमध्ये आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 42-42. वॉट अ मॅच. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे. संपूर्ण टीम पहा आशेने पाहते. निपाणी तात्या टीमच्या कॅप्टनने सांगितलं होतं आम्हाला बॅटिंगच हवी होती, आम्हाला बॅटिंगच आली आहे. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर आता मात्र टॉस जिंकून दुसऱ्या साईडला NCC निवडी संघाने फिल्डिंग घेतली होती. आता त्यांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे माहिती नाही आहे, पण आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे ही दाखवून द्यायची वेळ आता त्यांच्यावरती आहे. 42-42 धाबा. गोलंदाजीसाठी सध्या मात्र आपण पाहिलं गोलंदाज तयार केलाय. विशाल सध्या मात्र गोलंदाजीसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. जेवढी मोठी धावसंख्या असेल तेवढी मजा या मॅचला येईल, कारण की इकडे शेर आहे तिकडे बब्बर शेर आहे, यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहताय, मजा येईल या मॅचला. जाऊया मॅचच्या दिशेने. विशाल आहे गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक खानामारीचा निर्णायक अंतिम डेट स्लॉग गव. पहिला चेंडू अडामडी ग्राउंड, चेंडू आपण पाहिला अगदी थोडासा खाली राहिलाय, नकार दिला या धावेसाठी, कमबॅक होऊ शकतो. दुसरी ओव्हर जरी अमोलची असली तरी तिसरी ओव्हर विशालची आहे. धावा अडवणं महत्वाचं आहे, धावा थांबवणं महत्वाचं आहे, कारण की फायनल मॅच आहे. यावी मात्र दामडी ग्राउंड, क्षेत्ररक्षक असेल यावी मात्र वेगाने येतोय. चेंडू गॅदर केलाय, थोडा फंबल झालाय, मात्र तोपर्यंत फक्त एक धाव. चेक एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. संपूर्ण स्पर्धा आणि ज्या स्पर्धेमध्ये गोल्ड कॉईन आहे म्हणजे सोन्याची स्पर्धा आहे, मालिका वीरसाठी किताब आहे गोल्ड कॉईन, आणि हा किताब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय, खऱ्या अर्थाने काळेश्वरीचे श्री काळेश्वरी क्रिकेट क्लबचे लेजेंड खेळाडू आणि सर्वांचे लाडके डॉक्टर श्रीकांत पालांडे यांचा
विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. मालिकावीर हा किताब ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलाय. केळगर सुळशी गावचे लेजेंड खेळाडू आहेत डॉक्टर श्रीकांत पालांडे सर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू सो मच आपले महत्त्वपूर्ण सहकार्य आपण केल्याबद्दल. नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सुळशी यांच्या माध्यमातून आपलं मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल. जिथे आपण पाहिलं तर तब्बल 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या आहे 43. एक चांगली गोलंदाजी, चांगली स्पेल सध्या विशालच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅकफुटला जातो खेळण्याचा प्रयत्न, कम बॅक केला असले तर शक्य आहे. चेंडू फेकेल नॉन स्टॅकिंग एंडला, आत्ता फेकलाय, बॅकअप आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू, हा होता कम बॅक विशालचा. जिथे आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च झाले 28, आणि तिसऱ्या षटकामध्ये विशाल आपण पाहिलं तब्बल आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केले. ती 12वा खेळाडू जो होता टेन्शनमध्ये तो मात्र आता हसतोय. यावेळी मात्र सूर्य एक फटका, क्षेत्ररक्षक बघत बसतोय. वन बाउन्स निघून जातोय, 4 धावेसाठी येतोय चौकार. सकाकी दिली जाईल आणि एक चेंडू मध्ये टार्गेट बनवलं देखील जाईल. एक चेंडू महत्वाचा. विशाल आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय, मात्र या एका चौकारानं त्याच्या धावा आतापर्यंत त्याने 5 चेंडू मध्ये खर्च केल्या. 5 शेवटचा चेंडू मात्र त्याच्या वाट्याचा, जो मात्र स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिला अर्थातच सागर. सुरेख यॉर्कर खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का त्याच्या अगदी डोक्यावरून जाण्याचा प्रयत्न, अडवलाय अप्रतिम क्षेत्ररक्षण. किरण यावेळी मात्र होता, 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 49 आणि 50 धावेचं टार्गेट 50 runs to win. थँक्यू चेक. आपण काही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत, परंतु फिल्डिंग टीमला मी विनंती करेन आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊन क्षेत्ररक्षणाची रचना करा. तर प्रथम आम्ही सन्मान करतोय भांडूपवरून खास या स्पर्धेसाठी आहेत समीर तामनकर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांना मी विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. समीर तामनकर भांडूप यांचा स्नेहपूर्वक सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. टेनिस क्रिकेट कॅमेरामॅन आपण सज्ज रहा. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आणि केळगर सुळशी गावाकडून ही जोपासली जाते. तदनंतर पुढील सन्मान असेल गीतेशजी टेंबे यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. गीतेशजी टेंबे यांना मी विनंती करतो सर या आपण मुख्य व्यासपीठावरती, आपलाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर हे विशेष सन्मान केले जात आहेत या स्पर्धेसाठी आवर्जून आलेत गीतेशजी तांबे भांडूपवरून आलेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुढील सन्मान असेल ज्यांनी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाणी स्पॉन्सर केलं आहे, महत्त्वपूर्ण स्पॉन्सरशिप आहे. श्री विश्वास सकपाळ यांना मी विनंती करतो आपण या विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. श्री विश्वास सकपाळ आपण या तर आपण करूया सन्मान श्री विश्वास सकपाळ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला महत्त्वपूर्ण सौजन्य लाभलंय पाणी सौजन्य. त्याचबरोबर पुढील सन्मान असेल
सुभाष कोरगावकर खास बांडूपवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत, तर त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सुभाष कोरगावकर आपण या, आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर ही सर्व मंडळी भांडूपवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू सो मच. पुढील सन्मान आहे श्री नितीन सकपाळ यांना मी विनंती करतो आपण या, आपलाही स्नेहपूर्वक सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलंय, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला पाणी सौजन्य लाभलंय. नितीन सकपाळ आपण या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर नितीन दादा सकपाळ यांचा विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय, त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी स्पॉन्सर राहिलंय, त्यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय स्नेहपूर्वक सन्मान. मॅच सुरू होते, सत्र क्रमांक 2 आहे, आपण जाऊया किरणजी मस्कर यांच्याकडे. पहिला चेंडू अगदी मिड विकेट रिझनला खेळून काढला, जिथे आपण पहिला दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 1 convert into 2, कारण की चेंडू अगदी आरामामध्ये गेले चेंडूपर्यंत, कारण की ही मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. समोर आपण पाहिलं NCC निवळी संघ, ज्यांनी मात्र कित्येक संघाला पराभूत करून आज फायनलपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न होतं ते त्यांचं देखील पूर्ण झालं. हलक्यात रन घेण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी स्काय स्कूप खेळण्याचा प्रयत्न, दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मनगट्याच्या साह्याने चेंडू फाईनला खेळण्याचा प्रयत्न होता. वेगाने टाकला चेंडू, एक चिकी धावी ते कम्प्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 3 आकड्यावरती जाते, तब्बल 50 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये 50 रन्स करायचे. हो, बॅटीच्या अगदी टॉपला क्षेत्राचे केले स्लिप, चेंडू पकडतो फेकतो स्ट्रायकिंगला, तोपर्यंत किरण मात्र पोहोचला गेलाय. अक्षय जोपर्यंत मॅच मध्ये तोपर्यंत मॅच ऑन असेल, मात्र किरणला आज साथ द्यावी लागेल. आज नेमका साथ कोणाला कोणाची द्यायची आहे, किरण चालला तर अक्षयला साथ द्यावी लागेल, अक्षय चालला किरणला साथ द्यावी लागेल. साथ तोडण्यासाठी यश आहे सध्या, मात्र योगेश आहे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना. सूर्य एक फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्राशी उभा केला होता, मागे जातोय चेंडूपर्यंत पोहोचतोय तो, इथे देखील एक धाव कम्प्लीट केली जाते. बॅकअप नव्हता गोलंदाजाच्या मागे, या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते, 5 धावसंख्या. विकेट कीपर अगदी क्लोज आहे जिथे आपण पाहतोय, कारण की फलंदाजाला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करून दिला जाणार नाही, यासाठी विकेट कीपर क्लोज आहे. जागेवरून बॉल बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने जातो क्षेत्रक्षक, चेंडूपर्यंत पोहोचतील का, निघून जातोय कार्पेटला आग लावत. बॅटिंग करत असताना अक्षयच्या बॅट मधून येतोय सेकंड इनिंगचा पहिला चौकार. बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म फुल, पॉवरफुल आहे, युजफुल असलेला फटका, मात्र केअरफुल खेळलाय, वंडरफुल निघून गेला 6 धावांसाठी. येतोय धमाका या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला अक्षयच्या बॅट मधून येतोय षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 14 धावा, सेकंड इनिंगला पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 15 धावा, म्हणजे कोण कोणास कमी नाहीये. पहिल्या ओव्हर पहिल्या इनिंग मध्ये देखील तसाच खेळ पाहिला, आत्ता देखील तसाच खेळ चालू आहे. इकडे अक्षय आहे, दुसऱ्या साईडला किरण आहे, मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर या टीमचा वेगवान गोलंदाज अर्थातच अक्षय येतोय. आणखी सेकंड ओव्हर राखून ठेवली होती अक्षयला, वेगवान गोलंदाज आहे या टीमचा, विश्वास त्याच्यावरती ठेवला. पॉवरप्लेची ओव्हर संपल्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण क्षेत्ररक्षण मात्र मागे ढकललं गेलंय. व्हॉट अ मॅच, अक्षय आहे सध्या गोलंदाजीसाठी, विकेट कीपर अजून क्लोज असताना किरणला आपण पाहतोय सध्या मात्र बॅटिंगला. किरण आशेचा किरण असेल हा किरण, बॅकफुटला जातोय हलक्या हाताने, यावेळी मात्र गॅप शोधून काढलाय की काय, एक धाव मात्र कम्प्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या मागावरती, चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न, निघून जातोय शक्तीपेक्षा युक्तीभरी दाखवल्या युक्ती किरणने. वॉट अ स्ट्रोक,
हलक्या हातानं लेट कट वाट शोधावी लागते, वाट बनवावी लागते, आणि बनवलेल्या वाटा मात्र यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातात. आणि नशिबाला देखील मेहनतीची साथ लागते तेव्हा जाऊन यश तुमच्या पदरामध्ये भेटतं. या मॅचमध्ये मात्र यश कोणाच्या वाटेने जाईल? जो 100% देईल तो यश घेऊन जाईल, आणि सोन्याचं नाणं कोण घरी घेऊन जाईल यासाठी चाललेला हा संघर्ष आहे. काय फटका खेळून काढला अगदी आपण पाहिलं तर लटकट जिथे चौकार प्राप्त झाला. यावेळी मात्र आहे स्लिप, मागे जातोय, चेंडू वळलाय, काटा बदललाय, कोण बदललाय, कोण बदललाय, चेंडू हवेमध्ये एकावे घेऊन कार्पेटला गुदगुल्या करत निघून जातोय. इथे क्षेत्ररक्षण होते मात्र दुसरी धाव धोक्यामध्ये असू शकते. काय घडलंय? नॉन स्ट्रायकिंग एंड, किरण होतोय बाद, चुकीचा कॉल असू शकतो हा अक्षयचा, आणि किरणला जावं लागते माघारी. तब्बल धावा आत्ताच्या कंप्लीट केल्या गेल्या 2, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. चेंडू आता हव्यात, तब्बल 29 धावा. प्रमोद आलाय बॅटिंग साठी, ग्लव्स परिधान करून अगदी अपडेट क्रिकेट आहे. वेळेनुसार परिस्थितीनुसार बदलावं लागतं, आणि यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटिंग साठी सध्या मात्र स्ट्रायकिंगला ज्याने स्ट्राईक स्वतःहून घेतली तो अक्षय. सुरेख फटका, बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट, गोपन फिरवले, निघून जातोय 4 धावेसाठी. सांगतोय का मी जबाबदारी माझ्या खांद्यावरती घेतली आहे? कारण की जेव्हा जबाबदारी खांद्यावरती येते तेव्हा वय पाहिलं जात नाही, खांदे मजबूत असणं महत्वाचं असतं. अक्षय सांगतो या मॅचमध्ये होय आहेत खांदे मजबूत, जबाबदारी घेतली आहे मी. आणि तब्बल आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोचते 25. सांगितलं ना 10 बॉल 29 हवे होते. आता तब्बल 9 चेंडू 25 धाब्याची गरज आहे. व्हॉट अ मॅच, 9 चेंडू 25 हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे जरूर आहेत. काहींनी मोबाईल खिशामध्ये ठेवले, ते सायलेंट करून ठेवले, कारण की त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये आता 9 चेंडू आम्हाला बघायचे. हो यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक असेल, यावी मात्र वेगाने येतोय, पहिली धाव वेगाने, चेंडूने काटा बदलला. तुम्हाला ठेच लागते छोट्या छोट्या दगडाने, मोठ्या मोठ्या डोंगराने नाही. या मॅच मध्ये दगडाला आडला, आणि तदनंतर चेंडू निघून जातोय चौकारासाठी. व्हॉट अ मॅच. मेहनती सोबत नशिबाचा 1% खिशामध्ये ठेवावा लागतो. यावेळी मात्र छोट्याशा दगडाना यावेळी मात्र पूर्ण गेम झालाय चेंज. तब्बल आहे 8 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा, 21 धावा 8 चेंडू, हे समीकरण या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. 8 चेंडू 21 दमलाय सुरुवातीला अक्षय स्ट्रायकिंगला. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. इतिहास आत्तापर्यंत योग्य ठरला. व्हॉट अ मॅच. 8 चेंडू 21 हे समीकरण या मॅच मध्ये. सुरेख फटका, यावेळी मात्र हवाई सफर, निघून जातोय. अक्षयने या मॅच मध्ये दाखवला दमखम. व्हॉट अ मॅच, बनवले ही मॅच अक्षयने. काय फटका खेळून काढला. मॅच बनली ही मॅच बनवली आहे. मैं कल भी सफर में था आज भी सफर में हूं, मैं कल भी सफर में था आज भी सफर में हूं. कल अपनों की तलाश में था, आज मैं खुद अपने तलाश में हूं. आज सोतला अगदी शोधतोय. तब्बल 7 चेंडू 15 धावेची गरज.
वेगवान चेंडू यश त्यांच्या मागे, विकेट किपर क्लोज आहे, चतुर आहे, चालाक आहे. अप्रतिम चेंडू मॅच मध्ये कम बॅक करणारा चेंडू यावेळी मात्र गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून पाहिला. वॉर्ड अ मॅच. आता येणारे तब्बल 6 चेंडू 15 धावेची गरज 6 चेंडू 15 धावा 15 धावा 6 चेंडू 3 षटका 3 षटका 6 चेंडू 6 चेंडू 4 चौकार 4 चौकार 6 चेंडू. हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये आहे. वॉर्ड अ मॅच. एका साईडला मात्र आपण पाहिलं निपाणी तात्या संघ, तर दुसऱ्या साईडला एनसीसी निवळी संघ. वॉर्ड अ मॅच. 6 चेंडू आणि 15 धावेची गरज या मॅचला. अप्रतिम मॅच, पैसा वसूल मॅच. काय असेल मॅचचं चित्र? निपाणी तात्या की एनसीसी निवळी, एनसीसी निवळी की निपाणी तात्या? एका साईडला हे अक्षय, अक्षय की गोलंदाज आपण पाहिलं अर्थातच. विघ्नेश, विशाल, विशाल आलाय सध्या मैदानामध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या समोर आहे. सध्या आपण पाहिलं अर्थातच प्रमोद. ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत संपली नाही आहे, कारण की एका साईडला आपण पाहिलं कम बॅक करण्यासाठी एका दोन चेंडू निर्धाव आले, मॅच मध्ये कम बॅक होऊ शकतो. आणि वेळ आहे, वेळ बदलते आणि या मॅच मध्ये कोणाची बदलेल. पुढे आलाय बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आहे क्षेत्ररक्षक अप्रतिम. कॅच, ही होती मॅच. असेल अक्षय या मॅच मध्ये. आता स्ट्रायकिंगला येतोय फलंदाज विक्रम. अक्षयला स्ट्राईक भेटेल का या मॅच मध्ये? अक्षय मॅच घेऊन जाईल का? कारण की गोलंदाजी मार्कवरती आलेला विशाल ही मॅच मात्र पुन्हा एकदा कव्हर करून देईल. काय असेल मॅचचं चित्र? एका साईडला निपाणी तात्या संघ या मॅच कडे मात्र अगदी जीवाचं रन करून मात्र ही मॅच खेळते. मात्र दुसऱ्या साईडला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनसीसी निवळी संघ मात्र मॅच मध्ये पूर्णपणे जीव टाकून खेळते. वॉर्ड अ मॅच. जो 100% देईल तो ही मॅच घेऊन जाईल, तो ही ट्रॉफी घेऊन जाईल. आणि जो 100% वेगळा खेळ करेल तो सोन्याचं नाणं घेऊन जाईल. वॉर्ड अ मॅच. 5 चेंडू 15 धावेची गरज. ओहो यावेळी मात्र फटका आपण पाहतो हवेमध्ये. आहे क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू. वेळ बदलली आहे, काळ बदललाय या मॅच मध्ये. आपण पाहिलं फलंदाज विक्रम देखील गेलाय माघारी. वॉर्ड अ मॅच. अप्रतिम मॅच आहे. मॅच बदलली ही. विशालला गोलंदाजी करण्याचा हा निर्णय योग्य ठरला. आणि अक्षय अजूनही नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे. तब्बल 4 चेंडू आणि तब्बल अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 15 धावेची गरज आहे. मॅच बनली आहे ही, बनवली ही मॅच. वॉर्ड अ मॅच. अप्रतिम मॅच. काय खेळ चाललाय? परिस्थिती असं सांगते की तू काहीच करू शकत नाही, परंतु प्रत्येकाची मेहनत असं सांगते की मी सगळं जिंकून निघून जाणार आहे. परिस्थिती खूप काही शिकवते या मॅच मध्ये. आणि सध्याची परिस्थिती आहे 4 चेंडू 15 आणि नॉन स्ट्रायकिंगला अक्षय अजून उभा आहे, जो या मॅचचा हिरो आहे. ज्याने बॅटिंग करत असताना तिब्बल 3 चौकार आणि 2 षटकार लगावले, तो अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. तर दुसऱ्या साईडला मात्र बॅटर आज साथ देत नाहीयेत अक्षयला. गती परिवर्तन हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक असेल. फक्त एक धाव आता कम्प्लीट केले. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 14 धावेची गरज. एका साईडला बॅटिंग करते, 50 धावेचं आव्हान करायचं आहे एनसीसी निवळी संघाला. आणि निपाणी तात्या संघ याच आव्हानामध्ये मात्र काटे टाकण्यासाठी उभा राहिलाय. अक्षय या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ करेल? 3 चेंडू आणि 14 धावेची गरज. वॉर्ड अ मॅच. तीन चौदा. अप्रतिम मॅच. जे बसले होते ते अगदी आपण पाहिलं तर हळूच उठून उभे राहिलेत या मॅच साठी.
यावेळी मात्र अपरकट करण्याचा प्रयत्न, चेंडू वळलाय, क्षेत्ररक्षक हे विकेट किपरने आधीच सांगितलं होतं चेंडू टर्न होणार आहे. मॅच मध्ये आता हवे तब्बल 2 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 2 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये. वेळ लावला, निर्णय काय घ्यायचा आता, वेळ ठरवते निर्णय काय द्यायचा आहे तो. सुरेख फटका आहे क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये ही कॅच नव्हती, ही होती मॅच पकडली आहे अर्थातच निपाणी तात्या संघाने. निपाणी निपाणी